मराठा समाजाच्या मागण्या 6 जून पर्यंत म्हणजे शिवराज्याभिषेक दिनापर्यंत पूर्ण करा, अन्यथा 7 जूनला रायगडावरून पुढच्या आंदोलनाची घोषणा करण्यात येईल असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत 3 पर्याय सुचवलेत. सगळ्यांची इच्छा असेल तर नव्या राजकीय पक्षाची घोषणा करू असे संकेतही संभाजीराजेंनी दिलेत. दहावीच्या परीक्षा कोरोना संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंतर्गत मूल्यमापनानुसारच 10वीचा निकाल लावला जाणार आहे. राज्य सरकारनं 10वीच्या परीक्षांसाठी 50-30-20 फॉर्म्युला ठरवलाय आणि जून 2021 पर्यंत हे निकाल जाहीर होणार आहेत. प्रत्येक विषयाचं 100 गुणांचं मूल्यमापन केलं जाईल आणि 9वीच्या मार्कांपैकी 50% मार्क हे गृहीत धरले जाणार आहेत. 10वीच्या परीक्षांसंदर्भात हायकोर्टामध्ये भूमिका स्पष्ट करण्यासाठी सरकारनं मुदत मागितली आहे. कोरोनामुळे मंत्रालयात केवळ 15% उपस्थिती असल्याचं कारण देत सरकारनं ही वेळ मागून घेतली आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट लस मिळणार आहे. पालिकेच्या नव्या नियमांमध्ये परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या कस्तुरबा, राजावाडी, कूपर रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या 18 ते 44 वयोगटातल्या विद्यार्थ्यांना वैध पुरावा दाखवून सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवशी लस घेता येणार आहे. देशात आतापर्यंत 3% लसीकरण झालेलं असलं तरी लसीच्या 216 कोटी डोसेस डिसेंबरपर्यंत दिले जातील, म्हणजेच 108 कोटी नागरिकांचं लसीकरण पुढच्या 6 महिन्यांमध्ये पूर्ण केलं जाईल. एकूण 216 कोटी लसीचं उत्पादन केलं जाणार आहे आणि 2021 संपण्यापूर्वी संपूर्ण लसीकरण केलं जाईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईत आता 45 वर्षावरील व्यक्तींनाही थेट लसीकरण केंद्रावर कोविशिल्डची लस घेता येणार आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी ही सुविधा उपलब्ध असेल. आतापर्यंत केवळ 60 वर्षांवरच्या व्यक्तींना नोंदणी न करता लस घेता येत होती. तसंच मुंबईमध्ये रहिवासी असलेल्या 18 ते 44 वयोगटातल्या व्यक्तींना परदेशी जायचं असल्यास पुरावा सादर केला तर कूपर, राजावाडी आणि कस्तुरबा इथे लस घेता येईल. येत्या 1 जूनपासून विमान प्रवास महाग होणार आहे. विमान प्रवासासाठी आता 15% जास्त मोजावे लागणार आहेत. भाडेवाढीला नागरी उड्डयन मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. कोरोनामुळे विमान प्रवासामध्ये घट होती, विमान प्रवाशांमध्ये घट होती आणि त्यामुळे विमान कंपन्यांचा आर्थिक तोटा झालाय आणि या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ आता करण्यात आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. राज्यात दिवसभरामध्ये 20,740 नवे रुग्ण आढळलेत आणि 24 तासात 424 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याचवेळी 31,671 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे त्या ठिकाणी आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. कोरोनाची साथ आटोक्यात आली तिथे काही प्रमाणामध्ये शिथिलता मिळू शकते, तर पुण्यामधलं वीकेंड लॉकडाऊन शिथिल केलं असं ते म्हणालेत. म्युकर मायकोसिस रुग्णांवर राज्यात 131 रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यात नियम आणखी कडक करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कर्मचारी आणि निधी कमी असेल तर तो उपलब्ध करून दिला जाईल असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 12,000 अधिक लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे आणि या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये लहान मुलांसाठी काही स्पेशल रुग्णालय तयार करण्यात येत आहेत. पालकांनी लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी, मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. वारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये, मात्र मंत्रिमंडळामध्ये याबाबतची चर्चा करू आणि वारीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. यंदाच्या पंढरपूर वारीबाबत निर्णय घेण्यासाठी पुण्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मानाच्या 10 पालख्यांचे प्रमुख वारकरी सहभागी झाले. येत्या 20 जुलैला आषाढी एकादशी आहे, शासकीय नियमांचं पालन करू पण पायी वारी करू द्यावी अशी भूमिका वारकऱ्यांनी मांडली आहे. कोरोनामुळे राज्यातल्या 2,915 बालकांनी आपल्या पालकांना गमावल्याची दुर्दैवी बाब समोर आली आणि त्यापैकी 114 बालकांच्या आई आणि वडील दोघांचा सुद्धा कोरोनामुळे मृत्यू झालाय आणि यातल्या सर्वाधिक 13 बालकेही औरंगाबादमधली आहेत.
तर 2801 बालकांच्या एका पालकाचा मृत्यू झाला। महिला व बालविकास विभागाच्या पाहणीमध्ये ही माहिती समोर आली आहे। कोरोनाग्रस्तांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने तयार केलेले क्वारंटाईनचे विशेष डबे माघारी बोलावलेत। पालघर आणि नंदुरबार मध्ये रेल्वेचे हे डबे पाठवण्यात आलेत, मात्र मे महिन्यापासून या डब्यांमध्ये एकही रुग्ण दाखल झालेला नाहीये। डब्यांचा वापरच न झाल्याने विलगीकरण कक्षांचं पुन्हा एक्सप्रेस डब्यामध्ये रूपांतर करण्याची वेळ तर रेल्वे प्रशासनावर आली आहे। देवबाग इथल्या चक्रीवादळग्रस्त भागाची खासदार नारायण राणे यांनी पाहणी केली आणि तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधला, समस्या जाणून घेतल्या। यावेळी बोलताना राज्य शासनाने वादळग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आम्ही आंदोलन करणार, असा इशारा राणे यांनी सरकारला दिला। जळगावमधल्या रावेर तालुक्यातल्या तापी पट्ट्यात जोरदार वादळी पावसाचा तडाखा बसला आणि त्यामुळे परिसरातल्या 5-6 गावांमधल्या शेतशिवारातल्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या। या वादळी पावसामुळे मोठे वृक्ष उन्मळून पडले, वाहतूक सेवा ठप्प झाली, विजेचे खांब वाकले आणि त्यामुळे वीज सेवा खंडित झाली। तर मुक्ताईनगर तालुक्याला सुद्धा या वादळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला। राज्याच्या बहुतेक भागात आठवडाभर हलक्या स्वरूपाच्या पूर्वमौसमी पावसाची शक्यता आहे। त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातून सध्या वेगानं प्रगती करत असलेले नैऋत्य मोसमी वारे 31 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचण्यास अनुकूल स्थिती असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 1 जून पर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। अर्ध्या ठाणे जिल्ह्यावर पाणी संकट ओढवलंय। कल्याण शीळ रस्त्यानजीक जलवाहिनी फुटली आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठ्यावर त्याचा निश्चितच परिणाम झाला होता। जलवाहिनी फुटल्यामुळे ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर तसंच कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथमधल्या नागरिकांना आज पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे। फुटलेल्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया गेले, जलवाहिनी दुरुस्तीसाठी 10 ते 12 तास लागण्याची शक्यता आहे। उल्हासनगरमध्ये एका 5 मजली इमारतीचे 5ही स्लॅब एका पाठोपाठ एक कोसले आणि या दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला। 3 ते 4 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे। रात्री 9 च्या सुमारास ही दुर्घटना घडली। नेहरू चौकातल्या साई सिद्धी या इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली। उल्हासनगर, अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीनं मदतकार्य सुरू केलं। तसंच ठाण्याहूनही TDRFची टीम घटनास्थळी दाखल झाली। पालघर जिल्ह्यातल्या बोईसर इथं ओस्तवाल भागामध्ये असलेल्या अलियूर सलॉन या सलॉन आणि स्पा सेंटरमध्ये दुर्घटना घडली आहे। जनरेटरमधून निघणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडमध्ये ऑक्साईडमुळे श्वास गुदमरून 4 जण बेशुद्ध झाल्याची घटना घडली। या भागातला विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं सलून मालकाने शटर बंद खोलीतच जनरेटर सुरू केलं आणि त्यामुळे जनरेटरच्या धुरानं सलूनमध्ये असलेले 7 जण बेशुद्ध झाले आणि त्यांच्यावर बोईसर इथल्या खासगी रुग्णालयात ICU उपचार सुरू आहेत। मुंबईत 1500 वाहनं चार्जिंग केंद्र उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। प्रदूषण कमी करणं आणि पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचं राज्य शासनाचं धोरण आहे। त्याअंतर्गत 2025 पर्यंत नवीन नोंदणी होणाऱ्या वाहनांपैकी 10% वाहनं ही विजेवरची करण्याचंही उद्दिष्ट आहे। लँड रेल्वे स्थानकात आता लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उभारली जाणार आहे। IRSDC तसा प्रस्ताव सादर केलाय। कल्याण स्थानकामध्ये 7 प्लॅटफॉर्म्स आहेत, मात्र रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मेल एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत, त्यामुळे उपनगरीय गाड्यांचं वेळापत्रकही सुरळीत होणार आहे। मध्य प्रदेशमधल्या बांधवगड संरक्षित क्षेत्रात वाघाचे 41 बछडे आहेत आणि बांधवगड अभयारण्यामध्ये तुलनेनं वाघांची संख्याही जास्त आहे। वन खात्यानं या बछड्यांसंदर्भात ही माहिती दिली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये या बछड्यांची छबी दिसली आहे। 8 ते 10 महिन्यांचे बछडे सापडले। T70 या वाघिणीचे 5 बछडे ताला परिक्षेत्रात सापडले आहेत। खडकवासल्यामध्ये NDAच्या 140व्या तुकडीची पासिंग आउट परेड झाली। यामध्ये 300 कॅडेट पास आउट होतात। 3 वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर आज त्यांचा हा दीक्षांत सोहळा पार पडतोय। नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग हे या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत।
आयपीएल बाबत आज निर्णय होणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आज मुंबईत बैठक घेणार आहेत. यूएई मध्ये आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळवण्याबाबत बीसीसीआय आज शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत आयपीएलसह आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगाम आणि रणजीपटूंची नुकसान भरपाई या विषयांवरही चर्चा होणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे